तुम्हा लोकांची ही एक मजा असते बघ. आम्हा लोकांची म्हणजे? तुम्हा लोकांची म्हणजे तुझ्यासारख्यांची, की ज्याला एकाच वेळी अनेक गोष्टी येत असतात, म्हणजे गायन, वादन, नाटक, सिनेमा, रेडिओ, टीव्ही, लेखन वगैरे वगैरे. म्हणजे एक ना धड भराभर चिंता जना करती. तू काही म्हणता ना, पण खरोखर आणि एकेकाळी ज्यावेळेला हे सगळं एकाच वेळी चालू होतं धूमधडाक्याने अगदी, तेव्हा किती लोकांची दाद, कौतुक, मानसन्मान, लोकप्रियता. काय मानसन्मान लोकप्रियता म्हणायस का? बापरे, थांब थांब काय छे. लोकप्रियता मानसन्मान म्हटलं ना की मला एक प्रसंग आठवतो, आज सुद्धा काटा येतो अंगावरती माझ्या. एकदा तुला आठवत आहे, पुष्कळ वर्ष झाली त्याला, एक सकाळी पहाटे साधारणतः 6-6:30 सुमारला एक म्हातारे ग्रस्त दारात आले. त्यांच्या बरोबर एक त्यांचा मुलगा होता, काहीतरी 18-20 वर्षाचा, पुण्याला. आणि मी दार वगैरे उघडलं बेल वगैरे ऐकल्यानंतर ते म्हणाले, ते देशपांडे ते तुम्हीच का? म्हटलं, ते देशपांडे म्हणजे ते म्हणजे बाजीप्रभू वगैरे आम्ही नाही. अहो थट्टा काय करताय? ते हो ते ह्याच्यात असतात, ते नाटकात वगैरे असतात, ते नाटका फिटकात 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 भेटत नसतो. अहो तुम्ही काय बोलूच देत नाही आम्हाला. अहो तसं नाही, पण काय झालं, हा आमचा मुलगा, मी नाटकात असतो का बोलतो. हा आमचा मुलगा. बरं, मग काय याला नाटकात घ्या. नाटकात घेऊ? म्हणजे हा काय अभिनय वगैरे करतो का? अहो कुठला अभिनय करतो, त्याला अभिनय कशाशी खातात हे सुद्धा माहिती नाहीये. बरं, काही गातो बितो? गातो. अहो त्याला जनगण मन नाही म्हणता येत. मग काही लेखन वगैरे? छे छे छे, लेखन पोस्टाचं कार्ड सुद्धा लिहिता येत नाही त्याला. मग करतो काय? अहो काही करत नाही, नालायक आहे. म्हणून तर सांगायला आलो की त्याला घ्या तुमच्या नाटकामध्ये म्हणून. हे मानसन्मान आमचे. अरे असं एखादा अनुभव असायचा, पण तू आता सांग की प्रेक्षक, श्रोते, वाचक किती लोकांकडून दाद, कौतुक, शाबासकी मिळायची. आता एक आपला बटाट्याची चाळ हाच कार्यक्रम घे, किती वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक प्रेक्षकात असायचे. केशवराव दाते आले होते, आठवते? केशवराव दाते आले होते, नंतर केसरबाई केरकर होत्या, पंडित रविशंकर आले होते, नंतर शंभू मित्र, तृप्ती मित्र आणि दुर्गाबाई खोटे आले होते. ते तर मला चांगलंच काय दिसायची रे बाई. वा, दुर्गाबाई आल्या होत्या ना, त्या इंटरव्हल मध्ये मला भेटायला आल्या आणि बरोबर माझे बटाट्याची चाळ पुस्तक घेऊन आल्या आणि एखाद्या शाळेतल्या मुलीसारखे म्हणाले, याच्यावर तुमची मला स्वाक्षरी पाहिजे. मी देखील टाटा स्वाक्षरी वगैरे करून दिली. मला आठवत आहे यशवंतराव चव्हाण आणि अत्रे आले होते. ते बापरे काय हसत होते. पण यशवंतरावांनी मला काय सांगितलं इंटरव्ह्यू नंतर माहितीये का, आयुष्यात इतका मी कधी हसलो नव्हतो. खरंच खूप हसलो. आणि अत्र्यांचं तर काय विचार नकोस, अत्रे पहिल्या रांकेत मी पाहिले आणि माझ्या पोटात जो गोळा आला, अरे बापरे, म्हटलं मेलो आता. पण इंटरव्ह्यू मध्ये ते आले, पाठीवरती थाप बीप मारली जोरामध्ये आणि त्या दिवशी रात्री 2 वाजता मला एक फोन आला. दचकून उठलो, काय कोण आहे? मी म्हटलं पु ल देशपांडे बोलतोय. मी आचार्य अत्रे बोलतोय. बरं बरं, ह्या वेळेला मला काही कळेना काय करताय. आता म्हटलं सभ्य माणसं रात्री 2 वाजता काय करतात, आपल्या घरी झोपलेली असतात, दुसरं काय करणार. अरे आम्ही आत्ता तुमच्या आता लेख लिहून संपवला, रात्री 2 वाजता उद्याचा मराठा वाचा. बापरे, पुन्हा पोटात गोळा, काय उद्याच्या मराठ्यात देव जाणे. आणि त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी बघतो तर बटाट्याची चाळ याच्यावरती अग्रलेख छापून आला होता. चाट झालो मी. सूर कानावर पडले की माझं मन 30-35 वर्षांनी मागे जात एकदम. आमची बटाट्याची चाळ, वारावरची वरात, आसामी आसामी वगैरे नाट्यप्रयोगाची ही एक वाद्यसंगीतातली नांदी होती. म्हणजे सिनेमातले लोक ज्याला टायटल म्युझिक म्हणतात तसं हे टायटल म्युझिक होत. 17 फेब्रुवारी 1961 रोजी मुंबईच्या भारतीय विद्याभवनामध्ये INT महोत्सवामध्ये या बटाट्याच्या चाळीचा पहिला प्रयोग झाला, म्हणजे 30 वर्षापूर्वी. आता त्यापूर्वी 2.5 वर्ष मी लंडनला तिथल्या महाराष्ट्र मंडळाच्या मदतीसाठी
बटाट्याची चाळ्या माझ्या पुस्तकातून अभिवाचन केलेलं होतं काही लेखांचं, पण त्यानंतर या INT महोत्सवामध्ये मात्र मी रंगमंचावरून बहुरूपी खेळच करायचं असं ठरवलं आणि त्याप्रमाणे भारतीय विद्याभवनामध्ये हा पहिला खेळ झाला. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर प्रयोग होतच राहिले, कितीतरी प्रयोग झाले. प्रत्येक प्रयोग म्हणजे हाऊसफुल. मुंबईतले बहुतेक प्रयोग हे बिर्ला मातोश्री सभागारात झाले. त्याच्याने आठवलं, एकदा माझा बिर्ला मातोश्रीमध्ये संध्याकाळी प्रयोग होता आणि मी मेकअपसाठी वगैरे म्हणून 2-2.5 तास अगोदर थिएटरकडे गेलो तर तिथे प्रचंड लोकांचा क्यू लागला होता पुढल्या आठवड्याचं तिकीट रिझर्व करण्यासाठी. आता त्या लोकांना काहीतरी बोलायचं म्हणून मी सहज म्हटलं, अहो तिकिटासाठी इतकं उन्हातान्यात तिष्ठत राहण्याच्या लायकीचा खेळ नाही आहे हा. तर त्यातले एक चटकन ग्रस्त मला म्हणाले, तुम्हाला कसं कळणार, तुम्ही कुठे पाहिला हा खेळ? तेवढ्यासाठी नव्हे तर सतत 2.5-3 तास न थकता हा खेळ करायचा, म्हणजे तेवढी ताकद राहायला पाहिजे होती. आणि मी मुख्यतः मुंबईतच हे खेळ करत असे, त्यामुळे बाहेरच्या लोकांना बघायची काही सोय नव्हती. तेव्हा असा विचार आला की जसा स्टेजवरती हा शो होतो, जसा हा खेळ होतो, तसं त्याचं चित्रीकरण करावं, म्हणजे मग ती फिल्म गावोगावी दाखवता येईल. म्हणून मग एका प्रयोगाला प्रेक्षागारामध्ये 3 कॅमेरे ठेवून त्याचं चित्रीकरण करायला सुरुवात केली. चित्रीकरण झालं आणि फिल्म पाहतो तर ते चित्रीकरण नसून विचित्रीकरण होतं असं वाटायला लागलं. म्हणजे कॅमेराने जिथे जवळ येऊन दृश्य टिपायला पाहिजे होतं ते टिपलंच नाही. मिड शॉट किंवा क्लोजअप वगैरे म्हणतात असलं काही नाहीच मुळी. एखाद्या अतिशय आदरणीय माणसापुढे जसे नम्रतेने माणसं दूर उभे राहतात तसे काही कॅमेरे माझ्यापासून दूर उभे राहून काय जे टिपायचं ते टिपत होते. त्यामुळे मी एवढा एवढा असा दिसायला लागलो. आता दुरून डोंगर साजरे म्हणतात तसा मी देखील दुरून साजरा दिसतो असं त्या कॅमेरावाल्यांना वाटलं की काय देव झाली. थोडक्यात सांगायचं म्हणजे प्रेक्षागारात दुसऱ्या तिसऱ्या रांकेत बसलेल्या माणसाला जसं दृश्य दिसतं तसं न दिसता लांब कुठेतरी पिठात शेवटच्या खुर्चीवर बसलेल्या माणसाला ते दृश्य दिसतं आणि माणसं एवढी एवढी दिसतात तसा मी दिसायला लागलो. पण ती चूक सुधारण्याची काही शक्यताही नव्हती. त्यामुळे ही फिल्म पडद्यावर येण्याच्या ऐवजी गेली 25 वर्ष पडदांशी नवून डब्यात पडून राहिलेली होती. मधल्या 25 वर्षाच्या काळामध्ये तंत्रविज्ञान इतकं पुढे गेलं की त्या नव्या यंत्रांच्या सहाय्याने आपल्याला जशी पाहिजे तशा प्रकारची ही फिल्म तयार करता यायला लागली. म्हणजे लॉंग शॉट्स जे होते ते क्लोजअपला येता यायला लागले, मिड शॉट्स होते ते मिड शॉट घेता यायला लागले, अशी झाली. आणि त्या आमच्या तंत्रज्ञ मित्रांनी विलक्षण परिश्रम करून जीवापाड मेहनत करून ही फिल्म तयार केली. ती फिल्म आता आपल्यासमोर येते. बटाट्याच्या चाळीचे खेळ करताना त्या चाळीतली रहिवासी मंडळी माझ्या अंगात नाना प्रकारची रूपं घेऊन संचार करत असत. त्या संचाराचाच हा खेळ आहे असं समजणं. तर मग करायची सुरुवात. बटाट्याची चाळ. लहानपणी आमच्या दाराशी एक बहुरूपी येत असे.